जब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिरलू जिल्हा परभणी, तर या वर्षीचा पावसाळा कसा राहील? या वर्षी म्हणजे इसवी सन 2022 चा हवामान अंदाज कसा राहील? दरवर्षी मी हवामान अंदाज 3 मार्चला देत असतो, पण या वर्षी थोडा उशिरा दिला जात आहे, तर त्यावरील दिलगिरी व्यक्त करावी. तर 2022 मध्ये पाऊस कसा राहील तरी सर्व जनतेने हा अंदाज लक्षात घ्यावा. 2022 या साली या वर्षी सर्व शेतकऱ्यांनी चिंता करण्याची काही गरज नाही, कारण की या वर्षी चांगला समाधानकारक पाऊस पडणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. तसेच जूनमध्ये पाऊस चांगला पडणार आहे, मान्सूनचं आगमन जूनमध्ये होणार आहे, त्याच्यामध्ये जवळपास 70-80% लोकांची पेरणी त्याच्यामध्ये होणार आहे. आणि राहिलेल्या शेतकऱ्याची पेरणी जुलैमध्ये जे पाऊस येईल त्याच्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाणार आहे. तरी हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तसेच यावर्षी राज्यामध्ये ऑगस्टमध्ये खूप पाऊस पडणार आहे, पण ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. आणि आपण आपल्याला नेमकं कोणतं पीक करायचं न करायचं हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या निर्णयानुसार हा अंदाज घेऊनच तुम्ही तुमचं ठरविणे गरजेचं आहे. व तसेच ऑगस्टमध्ये पाऊस जास्त राहणार आहे, ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये देखील पाऊस राहणार आहे, हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये 28 ऑक्टोबरला राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे, आणि राज्यामध्ये रब्बीची पेरणी 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे. 28 ऑक्टोबरला थंडी येणार आहे, म्हणून हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. म्हणून तसेच राज्यामध्ये एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर काय झालं की यावर्षी चांगला समाधानकारक पाऊस पडेल, काही भागामध्ये अतिवृष्टी होईल, काही भागामध्ये थोडंफार प्रमाणात कमी पाऊस असेल, हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. आणि तसेच सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना तुम्ही इथून पुढे तुम्ही आतापर्यंत कसं होतं परिस्थिती की आपले शेतकरी शेती करायचे, बियाणे आणायचे, खत पेरायचे, सगळे काही गोष्टी निसर्गावर आधारित होत्या, पण आपल्याला अभ्यास असल्यामुळं आपण मी काय करत असतो, शेतकऱ्यांची मदत करत असतो. म्हणून सर्व शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना इथून पुढे तुम्ही घाबरू नका. तुम्हाला दर 10 दिवसाला हवामानाचा अंदाज देत राहील, आणि तुमचं मात्र काढीचं देखील नुकसान होऊ देणार नाही, हे देखील तुम्हाला ह्या अंदाजामध्ये सांगतो. आणि भविष्यामध्ये वेळ पडली